सांगलीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांची सिव्हिल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. सांगलीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील एक अधिपरिचारक सुमित हुपरीकर आणि एका खासगी लॅबमधील टेक्निशियन दावीद वाघमारे या दोघांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई करून अटक केली आहे. सांगली जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आज एक कारवाई केली. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे ब्रदर म्हणजे अधिपरिचारक सुमित हुपरीकर हे एका विश्रामबाग येथील खासगी लॅबच्या असिस्टंट कर्मचाऱ्यासोबत मिळून दावीद वाघमारे नावाच्या जे रुग्ण मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये COVID-19 उपचारासाठी दाखल होतात व ते रुग्ण दगावल्यानंतर त्यांना जे रेमडेसिवीरच्या 6 इंजेक्शनचा डोस दिला जातो आणि ते रुग्ण दगावल्यानंतर त्यांच्या राहिलेल्या डोसच्या ज्या इंजेक्शन शिल्लक राहतात रेमडेसिवीरचे ते इंजेक्शन्स हे बाहेर नेऊन विकत असल्याचा प्रकार आज उघडकीस आला आणि ती कारवाई आज झालेली आहे आणि त्यात गुन्हा दाखल झालेला आहे. जर यामागे कुठल्या संघटना जर दबाव टाकून या सुमित उपरीकरवर होत असलेली कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीनं या जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन उभं केलं जाईल व असं मड्यावर मड्याच्या टाळूवरचं जे लोणी खाणारे सुमित उपरीकर सारखे नराधम आहेत यांना चपराक देण्याचं काम शिवसेना करेल. आमचे मुख्यमंत्री आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णाला जगवण्यासाठी किंवा त्याचा जीव वाचवण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत आणि जर असे इंजेक्शन चोर जर आपल्याला सापडत असतील तर यांना तात्काळ ठेचण्याची गरज आहे. त्यामुळं अधिष्ठाता सर किंवा पोलीस खात्यांनी मुळापर्यंत जाऊन या सुमित उपरेकरच्या रॅकेटचा पडदा फाश करावा अशी मी आज शिवसेनेच्या वतीनं मागणी करतो. अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्हाला जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन उभं करावं लागेल असे मी इशारा देतो.